Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. फडणवीस जी म्हणाले होते की आम्ही कधी आपत धर्म शासन धर्म नाही नाही तसंच तसं असं काही होऊ शकतं का म्हणजे तुम्ही आता नाही म्हणाला आणि उद्या जाऊन परत भाजप सोबत गेल्यावरती मतदारांनी कोणाकडे बघायचं? महाराष्ट्रातलं ही पहिली लोकसभा असेल की जी इतक्या त्वेषाने लढली जाते, एस्पेशली ग्रामीण भागात जर तुम्ही बघितलं सेनेट निवडणूक पण असेच लढतात ग्रामीण भागातला मतदार बघितलं तर हा जास्त त्वेषाने मतदान करतोय, त्यामुळे ही आत्ताची जी लढाई ती उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे अशी राहिलेली नाही, ती पूर्ण महाराष्ट्रात पसरलेली दिसते. अशा वेळी मतदारांनी तुमच्यावर कसा विश्वास ठेवायचा? तुमच्यावर म्हणजे सगळ्याच राजकीय पक्षांवरती, कारण की गेल्या 5 वर्षात सगळ्याच राजकीय पक्ष हे सत्तेत आलेत, तर उद्या पुन्हा जाऊन तुम्ही भाजपसोबत सत्तेत जाणार नाही कशावर नाही हा ठाम विश्वास कसा ठेवायचा? बघा, जर ग्रूमिंग झालं असतं तर मी खोटं बोलू शकलो असतो, पण ग्रूमिंग झालं नाही. म्हणजे तुम्ही जो प्रश्न विचारला म्हणून त्या रेफरन्स मी बोललो, इथून विचारलं असतं तर असं गेलं असतं. नाही त्याच्यावरच सर, हा सर याच्यासाठी म्हटलं कारण की फडणवीस जी म्हणाले होते की बरोबर बोललो ना ग्रूमिंग बद्दल. फडणवीस जी म्हणाले होते की आम्ही कधी आपत धर्म शासन धर्म नाही तसंच तसं असं काही होऊ शकतं का म्हणजे तुम्ही आता नाही म्हणाल आणि उद्या जाऊन परत भाजपसोबत गेल्यावरती मतदारांनी कोणाकडे बघायचं? बघा, मतदारांनी हे स्पष्ट ठरवणं गरजेचं आहे की महाराष्ट्र हिताचा कोण विचार करतोय. मतदारांनी हा विचार केला पाहिजे की भाजपला मतदान करून काय फायदा होत आहे, आणि हा विचार प्रत्येक राज्यात झाला पाहिजे. बिहारकडून झाला पाहिजे, बिहारला आपल्याला आठवत असेल जसं इथे 5 वर्षात 3 सरकार बनली, बिहारमध्ये पण नितीशजी बरोबर भाजपची 2-3 सरकार तिथे बंदीत गेल्या 10 वर्षात. 1.5 लाख कोटीचं पॅकेज मिळणार होतं, 1 रुपया तरी आतापर्यंत पोचले का विचारा. आणि ज्या प्रकारे तेजस्वी यादव जॉब्स बद्दल बोलत आहेत, ते मुद्द्यावर बोलतात, मुद्द्याबद्दल बोलतात. आम्ही पण तेच करतोय, आम्ही मुद्द्याबद्दल बोलतोय, पण मूळ गोष्ट ही आहे, महाराष्ट्रात 3 सरकार आपल्या गेल्या 5 वर्षात झाली. एक 2.5 दिवसाचं होतं, मग 2.5 वर्षाचं होतं, मग 2.5 वर्षाचं होतं. आता हे सगळं होत असताना उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील किंवा शरद पवार साहेब असतील, या दोन्ही व्यक्तींनी आणि मग काँग्रेस जी आमच्या आता ऑफकोर्स सोबत आहे, आम्ही एकच भूमिका नेहमी घेतलेली आहे. महाराष्ट्र हिताचं बोलत आलं, देश हिताचं बोलत आलं आणि संविधान हिताचं बोलत आलं. आज भाजप जी आहे ती पूर्वीची भाजप राहिली नाही आहे. म्हणजे आज तुम्ही मला सांगा, भाजपचे जे प्रमुख 5 चेहरे दिसतात आपल्या टीव्हीवर येणारे, ते कोण आहेत? ते 1900 आधीचे आहेत की 1900 इम्पोर्ट्स? सगळे 3-4 ते 1900 इम्पोर्ट्स आहेत. त्याच्यात तुम्ही बघा, गोपाळ शेट्टीजी उचलून बाजूला करून टाकलं, प्रकाश मेहताजी बाजूला गेलेत, विनोद तावडेजी बाजूला गेलेत, म्हणजे ठीक आहे ते आता नाव वाचायला वगैरे असतील तिथे, पण ते आहेत. मग पूनम महाजनजी बाजूला गेलेत, ते जाऊ दे, ते आहे. मग अनेक लोक असे आहेत भाजपचे, राज पुरोहितजी आहेत, म्हणजे ज्या भाजपला आम्ही पाहिलेलं लहानपणीपासून. कारण माझी एक सवय होती कधी प्रचारात, मग 2002ची महानगरपालिका असेल, 7ची असेल, त्याच्या आधी पण 97ची असेल, माझ्या वडिलांसोबत गाडीत बसून मी फिरायचोच, म्हणजे मला आवड होती राजकारणाची. पण हे सगळं होत असताना मी ज्या लोकांना भाजप वाढवताना बघितलेलं आहे ती भाजपच राहिली नाही आहे. वाजपेयी साहेबांची भाजप आणि ह्या भाजपात खूप फरक आहे. वाजपेयी साहेबांची भाजप जी होती ना, ती सगळ्यांना सोबत घेऊन चालायची. आज काही पक्षांना जे भाजप अँटी इंडिया किंवा अँटी नॅशनल बोलतं, हे सगळे त्यावेळी केंद्र सरकारमध्ये अनेक लोक मंत्री पण होते. पण आजची जी भाजप आहे ही दोस्तीत विश्वास ठेवत नाही, कोएक्झिस्टन्समध्ये विश्वास ठेवत नाही, संविधानात विश्वास ठेवत नाही, लोकशाहीत विश्वास ठेवत नाही. हे घातक आहे देशाला. आणि जोपर्यंत ही भूमिका भाजप बदलत नाही, आणि मला वाटत नाही ही भाजप बदलेल, तोपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत जाऊ शकत नाही. कारण आम्हाला ह्या देशात कुठचाही पक्ष असो नसो, राहो न राहो, आमच्याबद्दल काय झालं वगैरे हे सगळं नंतर, पण ज्या प्रकारे संविधान बदलायचं आहे किंवा लोकशाही संपवायची आहे, आणि हे आम्ही नाही बोलत आहे, भाजपचे अनेक उमेदवार बोलत. मला वाटतं मुंबई तकवर पण ती क्लिप होती की पंकज दादा एका सभेत बोलले की आम्हाला संविधान बदलायचं, 400 पार करून द्या. हे सत्य परिस्थिती आहे, आणि ही जर आपण बघायला गेलो तर खूप धोकादायक आहे देशाला. पण तो प्रश्न जास्त सिरियस आहे अशा करता की तो प्रश्न विचारायचा उद्देश असा आहे की गेल्या 5 वर्षामध्ये लोकांचं असं म्हणणं झालंय की आम्ही एखाद्याला मतदान करतो. लोकांचं नाही, माझं झालंय. एक्झॅक्टली, म्हणजे तुम्ही विचार करा, माझी स्थिती अशी होते कधी कधी जिल्ह्यात गेल्यानंतर, अरे हा ह्या होर्डिंग वर आहे की ह्या होर्डिंग वर आहे, कधी कधी दोन्ही होर्डिंग वर असत रंग, असं ते सगळं झालेलं आहे. नाही पण म्हणूनच लोक काय विचारतायत की आज तुम्हाला तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या विरोधात प्रचार करताय किंवा एक्झिस्टिंग केंद्र सरकारच्या विरोधात प्रचार करताय म्हणून तुम्हाला मतदान झालं. उद्या जर भारतीय जनता पार्टीला काही जागा कमी पडल्या किंवा विधानसभेमध्ये नव्याने काही समीकरणं झाली तर पुन्हा तुम्ही त्याच देवेंद्र फडणवीस किंवा यांच्या बरोबर सरकारमध्ये दिसाल का? हा मुद्दा त्याच्यातून एक सार महत्वाचं जे आपल्याला घ्यायला पाहिजे, जे आपण या न्यूज रूम मध्ये चर्चा करत आहोत, जे आपण पण बोललात आणि जी परिस्थिती आपण विचार करतोय, जर भाजपला आकडे कमी पडले तर हेच
अनालिसिस जी आहे, जी भाजपा 2 महिन्यापूर्वी 400 पारवर होती किंवा विचार करत होती, हा प्रश्न त्यावेळी आला नसता. बघा, सरकार बदलले, लाईट गेलेले लागलेले आहेत, कधी मुंबईत अशी परिस्थिती नव्हती. नाही, पण आकडे कमी पडले काय किंवा नाही पडले काय, मी आपल्याला सांगतो, जोपर्यंत भाजप जी आत्ताची आहे, ज्याला दोस्तीमध्ये विश्वासार्थेमध्ये विश्वासच नाहीये, तोपर्यंत भाजप सोबत जाऊ शकत नाही. ओके.